आज आपण कोल्हापुरी भडंग केलेला आहे. मधल्या वेळेत खाण्यासाठी किंवा लहान भुकेसाठी भडंग खूप छान पर्याय आहे. भडंग बनवताना आपण जो खास मसाला तयार केलेला आहे त्यामुळे भडंगला खूप छान चव येते. कोल्हापूर सांगली ह्या भागात ज्या पद्धतीने भडंग बनवलं जातं त्याच पद्धतीचं भडंग आज आपण घरच्या घरी बनवलेलं आहे. आणि ह्या भडंगसाठी खास मसालाही तयार केलेला आहे. तर हा मसाला वापरून जर तुम्ही भडंग केलं तर भडंग अप्रतिम होतं. तर अशाच नवनवीन चटकदार रेसिपी, पारंपरिक रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाई मोहिनीला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे, म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील. भडंग बनवायला सुरुवात करू. सर्वप्रथम आपण भडंगचा मसाला तयार करून घेणार आहोत. एक चमचा धना पावडर घातलेली आहे, अर्धा चमचा भाजलेली जिऱ्याची पावडर घालायची आहे, एक चमचा आमचूर पावडर घालायची आहे, अर्धा चमचा मीठ घालूयात आणि एक चमचा साखर घालायची आहे, दोन चमचे मिरची पावडर घालायची आहे आणि हे मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे. तर भडंग करता लागणारा सिक्रेट मसाला हा तयार आहे. आणि एका साईडला आपण कढई गरम केलेली आहे, त्यामध्ये तेल घालायचं आहे आणि शेंगदाणे घेऊयात. शेंगदाणे मस्त मध्यम आचेवर छान फ्राय करून घ्यायचे आहेत. शेंगदाण्यांना लालसर कलर येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत, पण शेंगदाणे बिलकुलही करपू द्यायचे नाहीयेत. आणि फुटाण्याची डाळ घालायची आहे. फुटाण्याची डाळ अगदी 2 ते 3 मिनिटात तळून तयार होते. फुटाण्याची डाळ वापरायची नसेल तर नाही वापरली तरी चालेल. तर डाळ तळून झालेली आहे, काढून घ्यायची आहे. चला मग तर फोडणीची तयारी करू. तर तेल गरम झालेलं आहे, एक चमचा मोहरी घालूयात. मोहरी छान तडतडू द्यायची आहे. अर्धा चमचा जिरे घालूयात आणि खूप सारा कढीपत्ता घालायचा आहे. कढीपत्ता अगदी मंद आचेवर छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचा आहे. तर या ठिकाणी कढीपत्ता छान तळून झालेला आहे. एक कांडी आपण लसूण टेचून घातलेला आहे. लसणाची साल काढायची नाहीये, सालीसकटच आपण हा लसूण वापरणार आहोत. भडंग मध्ये सालीसकटच लसूण वापरला जातो. तर आपण लसूणही छान मंद आचेवर फ्राय करून घेतलेला आहे. अर्धा चमचा हिंग घालूयात. तर लसूण छान फ्राय झालेला आहे. अर्धा चमचा हळद घालूयात. एक चमचा मिरची पावडर घालायची आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि आपला सिक्रेट मसाला घालायचा आहे. आणि आता गॅस बंद करायचा आहे. अगदी 1/2 मिनिटाकरता छान परतवून घेऊ. भडंगला छान लालसर कलर येण्याकरता 2 मोठे चमचे बेडगी मिरची पावडर वापरायची आहे, की जी फक्त कलर द्यायचं काम करते पण बिलकुलही तिखट नसते. मुरमुरे आपण 1/2 किलो घेतलेले आहेत. तळलेली फुटाण्याची डाळ आणि शेंगदाणे घालूयात आणि फोडणी घालायची आहे. कढईला काही मसाला लागलेला आहे, तर थोडे मुरमुरे घालून अशा प्रकारे आपण कढईमध्ये फिरवून घेऊयात की कढईचा मसालाही निघू शकतो. 3 चमचे पिठी साखर घालायची आहे. साखर तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. मसाला छान मुरमुऱ्यांना लागण्याकरता आपण हाताने छान मिक्स करून घ्यायचा आहे. भडंग आपण 2 ते 3 मिनिटाकरता अगदी छान मिक्स करून घ्यायचा आहे. आता तुम्ही पाहू शकता भडंगला किती सुंदर कलर आलेला आहे. तर भडंग आपण हवाबंद डब्यात ठेवला तर अगदी 1 ते 1.5 महिना छान टिकतो. मधल्या वेळेत खाण्यासाठी अगदी छान पर्याय आहे. भडंग असा खाल्ला तरीही छानच लागतो. किंवा कांदा टोमॅटो बारीक कापून त्यावर लिंबू पिळून खाल्ला तरी चालेल. किंवा सर्व्ह करताना उकडलेली मटकीही तुम्ही त्यावर घालू शकता. अशा प्रकारे आपला कोल्हापुरी झणझणीत चविष्ट भडंग तयार आहे. तुम्ही हा भडंग तयार करून पहा आणि मला सांगा कसा वाटला ते. तर अशाच नवनवीन चटकदार रेसिपी, पारंपरिक रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे, म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील. वेळात वेळ काढून तुम्ही माझी ही रेसिपी पाहिली तर त्यासाठी तुमचे खूप 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 धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी बरोबर.